मंडळी ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय बाबा महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झालाय वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते पण आज सकाळी नवी मुंबईतील नेहरू येथे त्यांचं निधन झालंय आज दुपारी तीन वाजल्यानंतर नेहरू जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबा महाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल मंडळी कोण होते बाबा महाराज सातारकर तर तुम्ही लहानपणापासून त्यांचे अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असाल किंवा त्यांच्या आवाजातील हरिपाठ हे तर महाराष्ट्राच्या अनेक घरांमध्ये अजूनही ऐकलं जातं निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबा महाराज सातारकर यांचं मूळ नाव त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर या घराण्यात झाला त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंत शिक्षण घेतलंय बाबा महाराज सातारकर यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा चालत आली आपल्या अनोख्या कीर्तनशैलीत आणि मधुर आवाजामध्ये बाबा महाराज सातारकर यांनी वारकरी संप्रदायाचे विचार हे सर्वसामान्यांना समजेल अशा अत्यंत सामान्य भाषेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबा महाराजांचे कीर्तन तर ऐकले जातच होते पण त्यासोबतच देशात आणि विदेशात सुद्धा त्यांचे प्रवचनं आणि कीर्तनं होत असत पण मंडळी गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणामुळे बाबा महाराज सातरकर यांचे कीर्तनाचे कार्यक्रम कमी झाले होते ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली